नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाटी एक्झाम ओल्ड पेपर व्हिडिओ सिरीज दोन हजार सोळामध्ये जो नागपूर जिल्ह्यासाठी तलाटी परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील मराठी व्याकरणाच्या संदर्भानं जे पंचवीस प्रश्न आले होते या पंचवीस प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत हा तर तुम्ही प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्ही प्रश्न वाचल्याच्यानंतर ही स्लाईड थोडी थांबू शकता व्हिडिओ पॉज करून तुमचे उत्तर क्लिक करा आणि लगेच व्हिडिओ प्ले करून तुमचे उत्तर तुम्ही चेक करू शकता तर अधिक वेळ घेता आपण लगेच सराव सुरुवात करूयात प्रश्न आहे मराठी जिकेच्या संदर्भानं पहिले दोन्ही प्रश्न आहेत बालकवी यांचे संपूर्ण नाव काय आहे पर्याय एक वाराकांत दोन अनिल तीन त्र्यंबक बापूजी ठोंबरे कृष्णाजी केशव दामले तर एकदम सोपा प्रश्न विचारला बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे होय पण जाता जाता आपल्याला पर्यायबद्दल पण माहीत पाहिजे जसं वाराकांत म्हणजे वामन रामराव कांत कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे आणि कृष्णाजी केशव दामले म्हणजेच त्यांचं टोपण नाव आहे केशवसूत केशवसूत यांनाच आपण काय म्हणतो कृष्णाजी केशव दामले इथे मात्र बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण वा शिरवाडकर राम गणेश गडकरी विश्राम बेडेकर विक्रम सेठ तर नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक आहेत वा शिरवाडकर ज्यांना आपण विष्णू वामन शिरवाडकर असं म्हणतो यांनी नटसम्राट लील नाटक हे सर्व परिचित आहे पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे त्यांनी अजूनही काही नाटकं का लिहिली जसं वीज मनाली धरतीला ययाती देवयानी राजमुकुट पण सर्वात चर्चित नाटक जे होतं शिरवाडकरांचं ते होतं नटसम्राट बाकीचे पण पर्यायमध्ये जसं राम गणेश गडकरी पण खूप मोठे नाटककार आहेत एक माहिती म्हणून आपल्याला माहीत पाहिजे राम गणेश गडकरी म्हणलं की एकच प्याला भावबंधन पुण्यप्रभाव प्रेमसन्यास राजसन्यास वेड्यांचा बाजार अशी कितीतरी राम गणेश गडकर यांनी नाटकं लिहिली आहेत त्यानंतर विश्राम बेडेकर विश्राम बेडेकर हे कादंबरीकार पण आहेत नाटककार पण आहेत विश्राम बेडेकरांची जी नाटकं आहेत जसं टिळक आगरकर नरो वा कुंजरो ब्रह्मकुमारी असे काही त्यांनी नाटकं लिहिली आहेत परंतु सर्वपरिचित जे विश्राम बेडेकर झाले ते रणांगण नावाच्या कादंबरीमुळं झालेत हे पण लक्षात असू द्या त्यानंतर विक्रम सेठ हे इंग्लिश लिटरेचरचे रायटर आहेत कादंबरीकर आहेत कवी आहेत प्रवास वर्णनकार आहेत विक्रम सेठ एक जी के म्हणून आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे विक्रम सेठ यांची जी भूक आहेत, मदे बुक आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रसिद्ध बुक म्हणजे द गोल्डन गेट त्यानंतर अन इक्वल म्युझिक अ सुटेबल बॉय अशी त्यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत त्यानंतर नेक्स्ट बघा झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत झोंबी म्हणलं की आपल्याला आनंद यादव झोंबीचे लेखक आहेत आनंद यादव ठीक आहे बाकीचे जर आपण पर्याय बघितले तसं आनंद यादव झोंबीबरोबरच अजून एका कादंबरीमुळे चर्चित होते संत सूर्य तुकाराम या कादंबरीमुळे ते च चर्चित होते त्याचबरोबर त्यांच्या नटरंग या कादंबरीवर मराठी फिल्मसुद्धा निघाला नटरंग नावाचा एकलकोंडा असेल गोतावळा असेल माऊली असेल खूप साऱ्या आनंद यादवांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत पु ल देशपांडे हे खूप मोठे नाटककार आहेत जसं त्यांची प्रसिद्ध नाटकं म्हणजे खोगीर भरती बटाट्याटी चाळ तीन पैशाचा तमाशा पुढारी पाहिजे प्रकेयात्रे यांचीसुद्धा खूप मोठे चर्चित नाटके आहेत एक्झामला वेळोवेळी विचारतात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे प्रकेयात्रे म्हणले की आपल्यासमोर साष्टांग नमस्कार पराचा कावळा भ्रमाचा भोपळा लग्नाची बेडी मोरूची मावशी तो मी नव्हेच अशी कितीतरी नाटके आपल्याला आठवली पाहिजेत विष्णू सखराम खांडेकर जे आपल्याला कादंबरीसाठी प्रसिद्ध आहेत ज्यांची उल्का अमृतवेल दोन ध्रुव पहिले पान आणि सर्वात प्रसिद्ध कादंबरी म्हणजे ययाती ही पण त्यांची प्रसिद्ध कादंबरी जी आपल्याला एक्झामला विचारलेली असते त्यानंतर नेक्स्ट बघा खालील वाक्याचा प्रकार ओळखा मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो आणि पर्याय आहेत वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक हे केवल वाक्य आहे आपण जर पूर्ण वाक्य वाचून घेतलं की बघा मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो तर याच्यामध्ये एकच उद्देश आणि एकच एक विधेय आहे ज्याला आपण उद्देश म्हणजे करता आणि विधेय म्हणजे क्रियापद म्हणतो एक क्रियापद एक करता म्हणून ते केवल वाक्य आहे कारण आता बाकीचे पर्याय का नाही जसं मिश्र वाक्य आता मिश्र वाक्य आपल्याला माहिती आहे की गौणत्वसूचक सूचक उभयानवी मुस मिश्र वाक्य जोडलेली असतात जसं जेव्हा तेव्हा जेथे तेथे जरी तरी किंवा की असे जर गौणत्वसूचक उभयानवी आवे आले तर ते मिश्र वाक्य असतं मग या वाक्यात आहे का नाही म्हणून हे उत्तर होणार नाही संयुक्त वाक्य का नाही हे दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानसूचक अव्ययांनी जोडलेली असतात इथं सूचक अव्यय पण आलंच नाही जसं आणि व किंवा म्हणून हे पण अव्यय इथं आलेलीच नाही आहेत म्हणून ते संयुक्त वाक्यसुद्धा असणार नाही आणि प्रश्न तर संदर्भच नाही वाक्यामध्ये कुठं प्रश्न आहे असं जाणवतच नाही म्हणून चार तर येणारच नाही इथे फक्त एकच क्रियापद आणि एकच करता म्हणून केवळ वाक्य त्यानंतर नेक्स्ट बघा पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आणि तो वाक्प्रचार आहे शिकस्त करणे शिकस्त करणे तर शिकस्त करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे म्हणजे पर्याय चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता इथं कन्फ्युजन होईल पर्याय एकमध्ये आता खूप काम करणे याच्यासाठी वाक्प्रचार कोणता आहे हाडाची काळी करणे किंवा रक्ताचं पाणी करणे किंवा जीवाचे रान करणे पण प्रॉपर शिस शिकस्त करणे म्हणजे काय खूप प्रयत्न करणे असा होतो कारण फजिती होणे याच्यासाठी वेगळा जसं त्रेधा उडाणे शोभा होणे असा त्याचा अर्थ होईल इथं आपल्या प्रश्न क्रमांक पाचचं चा उत्तर चार आहे त्यानंतर नेक्स्ट उमेश या शब्दाचा योग्य संधी विग्रह करायचा आहे आपल्याला तर उमेशचा योग्य संधी विग्रह होईल उमा प्लस ईश म्हणजे पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि जर आपण संधीचा उपप्रकार पाहिला तर स्वरसंधी गुणादेश स्वरसंधी गुणादेश किंवा तुम्ही त्याला तुम्ही विजातीय स्वर संधी असं म्हणू शकता आता कारण काय बघा उमा प्लस ईश आता या मा म्हणजे आ आणि ईश म्हणजे हे ई म्हणजे आ प्लस ई मग आता हे झाले विजातीय स्वर यांचा मिळून काय बनतं ए यांचा मिळून बनतो ये म्हणून मग उमेश अशा पद्धतीनं आपल्याला ते समजलं पाहिजे त्यानंतर नेक्स्ट धैर्य कीर्ती वात्सल्य ही कोणती आहे? कि आहे। नामे आहेत वाचलं कीच आपल्याला लक्षात यायलं आहे की धैर्य कीर्ती वात्सल्य ही भाववाचक नामे आहेत कारण सामान्य नामे काय संपूर्ण जातीमधील समान गुणधर्म दिलेलं नाव त्याला आपण सामान्य नाम म्हणतो इथं काय संपूर्ण जातीचा उल्लेख होत नाही त्याच्यानंतर विशेष नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे विशेषत्वानं एखादं ठिकाण वस्तू व्यक्ती बरोबर आहे तर त्याला आपण विशेष नामे म्हणतो आणि पदार्थवाचक नामे ही कुठल्याही पदार्थाला दिलेलं ना वाचतं गहू दूध वगैरे तर इथं काही याचा संदर्भ लागत नाही हे धैर्य कीर्ती वात्सल्य एक विशिष्ट प्रकारचा भाव आहे म्हणून इथं भाववाचक नामं आहेत पर्यायी तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द पर्यायी शब्द नसलेला शब्द बघा राजा म्हणजे भूपती होते राजा म्हणजे भूपाल होते राजा म्हणजे पण होते मग नाही कोणता भुर्ज म्हणजे भुर्ज हे होईल आपल्या प्रश्नाचं उत्तर कारण हा त्याला पर्यायी शब्द नाही तर भुर्ज म्हणजे काय भुर्ज म्हणजे झरझरीत जर एखादं वस्त्र त्याला पण भुर्ज म्हणलं जातं किंवा भुर्ज नावाचा वृक्ष आहे ज्याच्यावर लिहिलं झालं पहिल्या काळी प्राचीन काळी त्याच्यावर लिहिल्या जायचं भुर्ज नावाच्या वृक्षावर ठीक आहे त्याच्यामुळं हा राजाला पर्यायी शब्द नाही भुर्ज तो वेगळ्याच अर्थाचा शब्द आहे म्हणून प्रश्नाचं उत्तर आपल्या पर्याय दोन असंच होईल त्यानंतर नेक्स्ट बघा मनस्ताप हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे संधी व्यंजन संधी संधी विसर्ग संधी तर मनस्ताप हे विसर्गसंधीचं उदाहरण आहे कारण मनस्तापचा विग्रह बघा कसा होईल मन मन आदी ताप म्हणजे झालं काय विसर्गाच्या पुढे जर त आणि थ आल्यास विसर्गाचा काय होतो स होतो हे बघा स झाला इथं स झाला की नाही म्हणून मनस्ताप ही काय होईल विसर्ग संधी होईल पर्याय चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट वाहने सावकाश चालवा या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार ओळखा आपल्याला आहे सावकाश काय आहे तर सावकाश होईल क्रियाविशेषण सावकाश काय होईल क्रियाविशेषण म्हणजे पर्याय एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण क्रियाविशेषण म्हणजे काय क्रियाबद्दल क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो आता क्रियापदाबद्दल विशेष माहिती कशी वाहने कशी चालवा बरोबर आहे चालवा या क्रियापदाबद्दल आलं ना ते चालवा या क्रियापदाबद्दल आलं मग सावकाश चालवा म्हणून ते क्रियाविशेषण होईल हे आपल्याला कळलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आता विशेषण तर विशेषण हे उत्तर असूच शकणार नाही कारण विशेषण हे नेहमी काय नाम आणि सर्व नामाबद्दल विशेष माहिती देतं इथं क्रियापदाबद्दल आलं म्हणून क्रियाविशेषण एवढं क्लिअर आहे उभयाने व्यावे तर हे दोन शब्द दोन वाक्य जोडतं इथं काही संदर्भ नाही क्रियापद क्रियापद आहे पण क्रियापद काय याच्यामध्ये चालू आहे क्रियापदे म्हणून सावकाशे काय होईल क्रियाविशेषण ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता सिंह हरिण वाघ आणि हत्ती तर शार्दूलचा समानार्थी शब्द हो। आहे सिंह सिंहासाठी अजून काही पर्यायी शब्द आहेत जसं केसरी त्याच्यानंतर पंचानन त्याच्यानंतर मृगेंद्र त्यानंतर वनराज असे कितीतरी पर्य समानार्थी शब्द आहेत ठीक आहे शार्दूल म्हणजे सिंह हरिंसाठी एखादा समानार्थी शब्द जसं मृग आहे हत्तीसाठी गज आहे बरोबर आहे पील आहे वाघासाठी व्याघ्र आहे पण इथं शार्दूलसाठी सिंह एवढं लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट मधुपुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग ओळखा पुस्तक वाचतो कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग नवीन कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग आता आपल्याला पहिले समजून घ्यायला पाहिजे की कर्म करता आपल्याला आला पाहिजे बरोबर आहे मग आता बघा विचारा प्रश्न वाचणारा कोण तर वाचणारा आहे मधू मग मधू झाला कर्ता वाचणारा कोण मग आता वाचण्याची क्रिया पुस्तकावर मग पुस्तक काय झालं कर्म झालं पुस्तक बरोबर आहे मग जर आता पुस्तक जर कर्म झालं मग आता आपण चेक करून बघू की क्रियाकर्त्यानुसार म्हणजे क्रियापद कर्त्यानुसार बदलतं की कर्मानुसार बदलतं मग आता आपण कर्त्याचा विचार करू आपण जर समजा एखादा करता दुसराच घेतला की गीता पुस्तक वाचते इथं गीता जर घेतली आपण गीता पुस्तक वाचते झालं म्हणजे क्रियापद बदललं याचा अर्थ क्रियापद कर्त्यानुसार बदलतं इथे म्हणून हा आहे कर्तरी प्रयोग झालं आलं लक्षामध्ये कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्मानुसार बदलते भायोप्रयोगामध्ये प्रयोगामध्ये ना, ना कर्मानुसार बदलत नाही आणि नवीन कर्तरी प्रयोग असा काही भानगड नसते नवीन कर्मणी प्रयोग असतो हे लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट बघा साहस हे जीवनातील मिठासारखे आहे या वाक्यातील साहस टिंबटिंब आहे तर या वाक्यामध्ये साहस हे सामान्य नामाचं काम करतं जनरली साहस हे भावाचक नाम जरी असलं मात्र या वाक्यामध्ये ते सामान्य नामाचं काम करतं त्यानंतर नेक्स्ट बघा जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा निरक्षर अशिक्षित सनातनी अंधश्रद्धाळू तर जुन्या रूढी चालीरीती यांना अनुसरून वागणारा म्हणजे सनातनी म्हणजे पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण निरक्षर म्हणजे काय तर निरक्षर म्हणजे लिहिता वाचता न येणारा अशिक्षित म्हणजे काय शिक्षित नाही असा म्हणू आपण आणि अंधश्रद्धाळू म्हणजे काय अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारा इथं विचारले जुन्या रूढी आणि चालीरीती यांना अनुसरण करणारा त्याला आपण सनातनी म्हणतो त्यानंतर नेक्स्ट बघा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द खडग मुदगल कोदंड आणि प्रत्यंच तर धनुष्य या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे कोदंड म्हणजे पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण खडग म्हणजे तलवार होते खडग म्हणजे तलवार होते मुदगल म्हणजे पेलण्याची लाकडाची जोडी म्हणजे खेळापूर्वी खेळ होता किंवा लाकडाची एक दुसरी दोडी पेलण्यासाठी याचा अर्थ वेगळाच होतोय आणि प्रत्यंच याचा अर्थ होतोय धनुष्याची दोरी धनुष्याची दोरी त्याला आपण प्रत्यंचा वास्तवात ते चा पाहिजे होतो प्रत्यंच्या असा त्याचा अर्थ आहे इथं सरळ सरळ धनुष्य विचारलं तर धनुष्य म्हणजे कोदंड होय हे आपल्याला कळलं पाहिजे धनुष्याला काही अजून समानार्थी शब्द आहे जसं धनुष्य म्हणजे चाप धनुष्य म्हणजे तीरकमटा धनुष्य म्हणजे धनु धनुष्य म्हणजे कारमुख असे सुद्धा समानार्थी शब्द धनुष्याला आहेत त्यानंतर नेक्स्ट बघा केवळ प्रयोगी नसलेले अव्यय ओळखा केवळ प्रयोगी नसलेले आता हे केवल प्रयोगी अव्यय काय असतात ते मनातील भावना वगैरे उद्गार जे फुटतात जनरली मानवामधून तर त्याला आपण केवळ प्रयोगी आव्य जसं अबबब अब अब आता हे आश्चर्यकारक केवल प्रयोगी अव्यय हे छट आपण म्हणतो ना कधी छट तर ते विरोध दर्शक, दर्शक आहे शाब्बास हे प्रशंसादर्शक आहे बरोबर आहे मात्र किंवा हे केवल प्रयोगी अव्यय नाही म्हणजे हे अव्यय नाही आहे तर हे आहे उभयानवी अव्यय उभयानवी अव्यय म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल कारण आपल्याला नसलेलं बोलले ना तर किंवा हेच केवळ प्रयोगी नाही हे उभयानवी अव्यय आहे कारण यानं उभयानवी अव्यय काय करतं दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतं तर किंवा आपल्याला माहिती आहे की दोन वाक्याच्यामध्ये येतं किंवा दोन शब्दाच्या मध्ये येतं म्हणून हे केवळ प्रयोगी नाही एक दोन आणि चार हे केवळ प्रयोगी आहेत कोण नाही तर किंवा नाही म्हणून तेच आपल्या काय होईल प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतर नेक्स्ट बघा श्रीलिंगी शब्द ओळखा वरात वित्त वध वैराग्य तर स्त्रीलिंगी आपला सरळ धोपट मार्ग लावा तो ती ते बघा ती वरात म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ती वरात हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक कारण बघा वित्त ते वित्त म्हणजे हा नपुसकलिंगी झाला वैराग्य ते वैराग्य म्हणजे हा सुद्धा नपुसकलिंगी झाला आणि वध तो वध हा पुलिंगी झाला आपल्याला विचारलं स्त्रीलिंगी म्हणजे तीच तीच वरात म्हणजे पर्यायिक हेच आपल्या प्रश्नाचं काय होईल करेक्ट उत्तर होईल त्यानंतर नेक्स्ट बघा विरुद्धार्थी शब्द ओळखा ऐच्छिक अपरिहार्य इच्छान्वित अऐच्छिक निऐच्छिक ऐच्छिक बरोबर आहे तर ऐच्छिकच्या विरुद्ध विचारलं ना तर ऐच्छिकच्या विरुद्ध होईल अपरिहार्य कारण अपरिहार्य म्हणजे काय न टाळता येण्याजोगा जसं तुम्ही इंग्लिश जर समजून घेता तर लवकर समजा ऐच्छिक म्हणजे काय ऐच्छिक म्हणजे ऑप्शनल आणि अपरिहार्य म्हणजे काय कंपल्सरी म्हणजे आता तुम्हाला कळतं लवकर तुम्हाला इथं समजून येईल कारण हे अऐच्छिक आणि नियच्छिक असं काही प्रकार नाही तुम्हाला जर ऐच्छिकच्या विरुद्धार्थी प्रॉपर बनायचा अनप्रत्यय लावून तर तो होतो अनैच्छिक अशा पद्धतीनं तुम्हाला ते बनवता येईल ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा कर्मनी प्रयोगात कर्म हा टिंबटिंब टिंब आहे रूपेश रूपाकात रूपकात्मक क्रियापद आणि संबंधित तर कर्मनी प्रयोगामध्ये कर्म हा रूपेश आहे आता हे रूपेश म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे कर्मनी प्रयोगामध्ये क्रियापदाचा धातू कर्माप्रमाणे बदलतो आपल्याला माहिती आहे कर्मनी प्रयोगामध्ये क्रियापदाचा धातू हा कर्माप्रमाणे बदलतो उदाहरणार्थ एखादा आपण उदाहरण घेऊ जसं एक उदाहरण की मुलाने आंबा खाल्ला बरोबर आहे मुलाने आंबा खाल्ला मुलाने आंबा खाल्ला मग आता आपण कसं सिद्ध करू की तो धातू आहे तर बघा आपण आंब्या आंबा हे कर्म आहे आंब्याऐवजी जर चिंच जर टाकली तर बघा मुलाने चिंच खाल्ली खाल्लाचं खाल्ली झालं म्हणजे क्रियापद बदललं किंवा टरबूज घ्या टरबूज मुलाने टरबूज खाल्ले झालं बर बरोबर आहे म्हणजे क्रियापद बदललं याचा अर्थ कर्म बदललं तर क्रियापद बदलतो म्हणून कर्मनी प्रयोगामध्ये कर्म काय झाला रूपेश झाला हे आपल्याला समजलं पाहिजे त्यानंतर नेक्स्ट द्वंद्व समासातील पदे कोणत्या उभयानवी आव्यांनी जोडलेली असतात तर द्वंद्व समास म्हणलं की आपल्याला दोन्ही पदे महत्त्वाची असतात ना दोन्ही पदे तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होतं की पर्यायी एक आणि व अथवा अशा उभयानवी आवयाने ती जोडलेली असतात कारण याच्यामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात जसं उदाहरणार्थ राम लक्ष्मण तर राम आणि लक्ष्मण मीठ भाकर मीठ भाकर व साधे खाद्यपदार्थ खरे खोटे खरे अथवा खोटे किंवा खरे किंवा खोटे असं सुद्धा तुम्हाला सांगता येईल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विधुर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता विधूरचा विरुद्धलिंगी होईल विधवा विधवा विधूर म्हणजे काय ज्याची पत्नी हयात नाही आणि विधवा म्हणजे काय जिचा पती हयात नाही म्हणून ते विरुद्ध लिंगी होतील विरुद्ध लिंगी होतील तरी पण आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे आपण थोडंसं विरुद्धार्थी म्हणून कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे कारण विदुषी विदुषीचं जर आपण विरुद्धलिंग पाहिलं तर ते विद्वान होईल आणि विधुरचं विधुरीन असं कन्फ्युजन होण्यासाठी तुम्हाला दिलं ते बरोबर आहे विधुरीन होत नाही तर विधुरचं विधवा असंच होतं हे आपल्याला कळलं पाहिजे आता हे सद्वा म्हणजे जिचा पति जिवंत आहे मग सद्वाच्या विरुद्धार्थी होईल विधवा सद्वाच्या विरुद्धार्थी मात्र विरुद्धार्थी इथे लिंगी विचारले मी परत एकदा तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक समजून घ्या त्यानंतर नेक्स्ट बघा पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा शब्द ओळखा हरिनासारखे डोळे असणारी हरिनासारखे डोळे असणारी जिला आपण काय म्हणतो मृग नयना कारण मृग म्हणजे हरि नयना म्हणजे डोळे म्हणून पर्यायी एक हे आपलं उत्तर आहे कारण पर्याय दोन म्हणजे काय मीनाक्षी मीन म्हणजे मासा म्हणजे मासोळीप्रमाणे सुंदर डोळे असलेली तर तिला मीनाक्षी म्हणायचं कमलाक्षी पर्यायाचा विचार करू कारण एक्झामला विचारू शकतात कमलाक्षी म्हणजे काय कमलपुष्पाप्रमाणे सुंदर डोळे असणारी तिला आपण कमलाक्षी म्हणतो मृगांनी असं काही नाही आहे ठीक आहे म्हणून हे दोन पण जाता जाता लक्षात ठेवा इथं हरणासारखे म्हणून मृग नयना त्यानंतर नेक्स्ट बघा खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे अशुद्ध शब्द कोणता आहे कर्म कर्म तर बरोबर वाटतोय कर्म बरोबर आहे शुभ्र बरोबर आहे गर्द्र हाच चुकला आहे कारण धर्मसुद्धा बरोबर आहे म्हणून हाच अशुद्ध आहे कारण तिथं फक्त असं पाहिजे होतं गर्द असं पाहिजे होतं हे रचा रफाड नको म्हणून तोच तो अशुद्ध आहे कोणता पर्याय तीन अशुद्ध आहे त्यानंतर नेक्स्ट टिंबटिंब प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते कर्मणी प्रयोगात केवल कर्तरी आणि भावे केवल तर हा काही प्रयोगाचा प्रकार नाही तर कर्मणी कर्तरी आणि भावे तर आपल्याला माहिती आहे कर्त्याप्रमाणे म्हणलं की कुसं होतं हे कर्तरी प्रयोगात म्हणून तर त्याला नावे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलतं म्हणून कर्तरी कर्मणी प्रयोगामध्ये कर्माप्रमाणे क्रियापद बदलतं म्हणून कर्मणी आणि भावे प्रयोगात ना कर्त्याप्रमाणे बदलतं ना कर्माप्रमाणे बदलते तिथं वेगळंच ती मेथड आहे ठीक आहे मग इथं तुम्हाला एकदम सोपा प्रश्न होता फक्त थोडंसं तुम्हाला करता म्हणजे कर्म करता आणि कर्तरी कर्म याच्या थोडंसं तुम्हाला क्लिअर असला तर एक प्रश्न हातचा होता आणि शेवटचा प्रश्न बघा झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते आता आपण काय करतो लगेच सूत्र लावून बघतो तो ती ते मग आपलं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे कारण झाडे म्हणलं की आपण लगेच लग म्हणू की ती झाडे आणि स्त्रीलिंगी तर इथं आपला मार्ग जाऊ शकतो काळजीपूर्वक लक्षात ठेवा त्यांनी तशी सूचना पण दिली आहे किंवा मूळ रूपात जनरली लिंग शब्दाचे बघत असताना जर एखादा शब्द अनेक वचनामध्ये असेल तर तुम्ही त्याला पहिले एक वचनामध्ये करा म्हणजे आता इथं झाडे अनेक वचनी आहे तर झाडेला तुम्ही काय करा झाड करा आणि आता तुम्ही त्याचं लिंग बघा की आता काय ते झाड काय होईल आता ते ते झाड मग ते म्हणजे काय नपुसकलिंगी म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय दोन की झाड हे मूळ रूप आलं झाडेचं म्हणून ते नपुसकलिंगी आहे मला वाटतं आपण जी चर्चा केली ही चर्चा येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल आणि आपल्याला कळतं की मराठी व्याकरण जे आहे तलाटेला हे एवढं अवघड विचारत नाही आपण जर प्रॉपर जर स्टडी केला तर आपल्याला सहज मराठीला पंचवीसपैकी पंचवीस किंवा एखादा कमी होऊन तुम्हाला चोवीस मार्क शंभर टक्के पडू शकतात फक्त आपण या पद्धतीनं जायला पाहिजे जा, आपण सराव करायला पाहिजे आपल्याला वेळ मिळाल्यास अजून आपण प्रत्येक जिल्ह्याचा पेपर सॉल्व्ह करू आणि इतर विषयाचे सुद्धा म्हणजे इंग्लिश त्यानंतर मॅथ त्यानंतर आय टी आणि रिझनिंग म्हणजे जी के सर्वच विषयाचं आपण काय करू पेपरचं सोल्युशन बघूयात मराठीच्या विशेष माहितीसाठी तुम्ही मराठी स्टडी नावाचं टेलिग्राम चॅनल सर्च करू शकता किंवा या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मराठी स्टडी हे टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासी स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद